मिथुन राशी संपताना मी कर्क राशीवर वाक्य बोललो होतो की कर्क राशीच्या अनेक स्त्री पुरुषांना विनाकारण भीती वाटते की आपल्याला कॅन्सर होणार. कर्केच्या बायकांच्या डोक्यात कोणीतरी घुसवले, पिल्लू सोडणारे लोक मिथुन राशीवाले, की कर्क राशीच्या बायकांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा संभव असतो. अरे पण कोणी सांगितलं? डॉक्टर म्हणतात का तसं? मी त्याला आधी तो खुलासा करतो. तर मी जेव्हा कर्क राशीच्या एका बाईला म्हटलं की तुम्हाला अशी भीती का वाटते नेहमी, तर ते म्हणाले, अहो बघा ना, आपल्याकडे कर्क म्हणतात, ते लोक कॅन्सर म्हणतात, या रोगाचं चिन्ह पण खेकडाच ठेवलं आहे. तर मी म्हटलं की आधी मला सांगा की राशी आली का रोग आला? राशी आधी अनादी सनातन आहे, रोगाचं नाव आत्ता ठेवलं आहे. खरोखरच कर्क राशीचा कॅन्सरशी काहीही संबंध नाही. मग कॅन्सरची भीती का आली? तर खेकडा म्हणजे काय आधी मी तुम्हाला समजून सांगतो. जे लोक खातात ना त्यांना माहिती असेल, खेकडा असा घट्ट पकडतो खडकाला, काय वाटेल ते झालं तर पकड सोडत नाही. मुंगळा गुळाच्या ढेपेला चिकटला तर मुंडकं तुटलं तरी सोडत नाही. असा हा कॅन्सर माणसाला चिकटला की तो इतकं प्रेम करतो त्या रोग्यावर की त्याच्याबरोबर तो सरणावर जळून मरतो पण त्याला सोडत नाही. असा स्वभाव कर्क राशीच्या लोकांचा असतो. म्हणून त्या राशीवरून रोगाला हे नाव पडलं असलं पाहिजे, उगीच काही घाबरण्याचं कारण नाही. पण मला एक मध्येच गोष्ट आवडते, मी कर्क राशीच्या खेकड्याचं काय महात्म्य आहे तुम्हाला सांगतो. माझ्या वैयक्तिक जीवनात मी अनुभव घेतला आहे. मी तुम्हाला अनेक वेळ सांगितलं आहे की नरसोबाची वाडी, गाणगापूर ही सगळी जागृत दत्तस्थानं आहेत. नरसोबाच्या वाडीला ज्या महाराजांच्या पादुका आहेत त्याला मनोहर पादुका म्हणतात, आणि गाणगापूरला ज्या पादुका आहेत त्याला निर्गुण पादुका म्हणतात. तिथे संन्याशांची गादी आहेत, नारायणस्वामी आहेत, टेंबेस्वामी आहेत, मौनीस्वामी आहेत, असे निरनिराळे संन्याशी लोक तिथे महाराजांच्या चरणाचे राहून गेलेत. म्हणून वाडीला आजही संन्याशांची पूजा करण्याची पद्धत आहे. गाणगापूरला तर केवढं मोठं जागृत स्थान आहे आपल्याला माहिती आहे. अशा दत्त महाराजांची उपासना करणाऱ्या लोकांना एक अनुभव येतो, दत्ताची या भक्ता नाही भय चिंता. दैवे कष्ट येता वारी दत्त, दत्त दत्त नाम मुखी सदा घ्यावे, जळतील पापे शत जन्माची. आम्ही लोक सारखे दौऱ्यावर असतो. मी आत्तासुद्धा थोडा वेळ बाहेर गेलो लंच ब्रेकला, जेवण झालेलं आहे ना, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, फार मजा वाटते. दत्त महाराजांचं आणि दत्त कसे आहे स्मर्तृकामी, स्मरण केलं असतं उपस्थित होणारे आहेत, असे आम्ही सतत नमस्कार करत असल्यामुळे एक कॉन्फिडन्स असतो, मला काही होणार नाही, दत्त महाराज माझे पाठीराखे आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या मागे उभा आहे. मग अनुभव मला एकदा कसा आला, मी एकदा हा टीव्हीवर किस्सा सांगितला होता पण परत आहे का. दिवाळी होती एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट, आणि माझे क्लासेस होते. तर क्लासेसमध्ये हायकोर्ट जजेस, डॉक्टर्स वगैरे अशी माणसं शिकायची. तर मी त्यांना म्हटलं, दिवाळीला आपण नको येऊ, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुमच्या घरातले लोक काय म्हणतील, उपाध्यायांना काही कळत नाही का, दिवाळीला पण सुट्टी देत नाही आणि आठवड्यातनं एकदाच लेक्चर व्हायचं. ते लोक म्हणले, नाही पण आम्हाला नाही असं, 15 दिवसाची गॅप पडते, आम्हाला खूप सारखं ऐकायला आवडतं. बरं म्हटलं, मग एक तास घेऊया आपण. आणि रविवारी सकाळी 9:30 ते 10:30 आम्ही लेक्चर ठेवलं. खरं असतं 9:30 ते 12:30, कधी कधी 1-1 वाजत नॉनस्टॉप लेक्चर व्हायचं. आणि मी आपला 9:15 मी क्लासला सुद्धा अगदी इन टाईम जायचो, रसिकांना ताटकळत ठेवायचं नाही. मला इथे ज्यावेळी बोलवलं त्याच्या आधी 1 तास येऊन थांबायचं. शोमध्ये ज्यावेळी थर्ड बेल व्हायला पाहिजे 9:30 ते 9:30 व्हायलाच पाहिजे, मग समोर 5 लोक आलेत का 100 लोक आलेत बघायचं नाही. असं मी क्लासला वेळेवर जायचो. म्हणजे 9 आपलं, माझ्या नेहमीपणे पॅन्ट भुसकोट काढला. माझी मुलगी मला म्हणाली, नाही भाऊ तुम्ही नेहमी पॅन्ट शर्ट घालता, तुम्ही येताना आज नेहरू शर्ट घालून लेक्चरला जा. तिने मला एक कुडता दिला आणि ते खालचं स्थिती सुरवार दिली. मी ती घातली आणि खाली गेलो, माहीमला राहतो होतो आला. माझी मॉरिस बेबी मॉरिस गाडी होती, गाडीत बसलो असं पाठीमागे टेकलं तर माझ्या पाठीला टोचलं एकदम, टाचणी कशी टोचते तसं. मागे वळून बघितलं, म्हटलं खेळा वगैरे आहे का काय, तर काहीच नव्हतं. गाडी चालू केली, तिकडे छबिलदासला लेक्चर्स व्हायचे तेव्हाला, गाडी खाली उभी केली, 9:20 झाले होते, लेक्चरला अजून 10 मिनिटं होती. खुर्चीत बसलो, परत टोचलो. आता मला कळायला पाहिजे होतं की खाली पण टोचलं आणि इथे पण टोचलं, म्हणून मी खुर्चीला पण बघितलं खेळ आहे का, काय नाही, ठीक आहे. म्हटलं 9:30 मी लेक्चरला सुरुवात केली. उपाध्याय बुवा आवरत नाहीत बोलायला लागले की 10:30 11 कधी वाजले मलाही कळलं नाही, मुलांनाही कळलं नाही,
साडेबारा वाजता. अरे बापरे म्हटलं, आज दिवाळी या मुलानं म्हटलं. आणि त्याविषयीचा विषय का होता, सरपटणारे विषारी प्राणी, राहू केतूवर माझं लेक्चर होतं. 9:30 ते 12:30 मी कुठल्या अवस्थेत होतो तुम्हाला शॉक बसेल ऐकलं तर. दत्तमाऱ्यांच्या कृपेचे अनुभव सांगतो. 1 वाजता मग मी खाली उतरून गाडीत बसलो, घरी आलो तर खूप विद्यार्थी मिठाई वगैरे घेऊन आले होते. त्यांच्याशी बोलेपर्यंत 2 वाजले. 9:30 ते 2 माझी अवस्था बघा. आणि मग बायको म्हणाली चला आता जेवून घ्या. पण मी असा नेहरू शर्ट काढला तर नेहरू शर्ट आणि गंजी फ्रॉकच्या मध्ये खेकडा होता. बापरे, आम्हाला काय खेकडा काय आणि विंचू काय सारखा असतो. आणि आमच्यासमोर एक पंडित नावाचे गृहस्थ राहत होते, त्यानंही हे पाय ते खाणारे गृहस्थ ते नेमके तिकडनं पास हो. अरे बापरे म्हणाले, अरे हा तर डेंगे, त्यांनी तुमची पाठ फोडली नाही कशी. ते कोळणी आधी ते डेंगे काढून घेतात. आणि मी असं बघितलं आरशात प्रचंड मोठा. माझी बायको ती त्याला हुश करते, तो काय हलतो आहे खेकडा. माझ्या मुलीने पण काय काय केलं, तो हलायला त्याने आणि लाल लाल डोळ्यासा बघत होता. ते आले पंडित, त्यांनी बघितलं. मला म्हणाले हा निघणार नाही, तुम्ही सरळ गंजीफुरा काढून टाका आणि सावकाश काढा म्हणे. तो बिघडला तर मग तो तुमची पाठ फोडून काढेल. मी गंजीफुरा काढून सरळ खाली फेकून दिला. मी वरून बघतोय तो खाली पडल्यावर तो सरसर सरसर झाडीमध्ये गेला. 9:30 ते 2 वाजेपर्यंत जो माझ्या गंजीत बसून लेक्चर ऐकत होता माझं, तो आरामात चालत कसा गेला. आणि मग मी कर्कराशीचं महात्म्य त्या दिवशी मला कळलं. मी इतके दिवस कर्कराशी शिकवतोय, खरा खेकडा मला त्या दिवशी कळला. असं पकडून ठेवलं होतं मला. पण मी अस्वस्थ झालो, हा काय प्रकार आहे मला कळलं पाहिजे. रसिको, आपले प्रश्न त्या महाशक्तीशिवाय कोणी सोडवत नाही. ज्योतिषाकडे जा आणि कोणा तत्त्वज्ञानाकडे जा, ती महाशक्तीच आपले सगळे प्रश्न सोडवते. म्हणून आमच्या सद्गुरूंनी आम्हाला ध्यानधारणा शिकवली आहेत. शांतपणे बसून ध्यान लावायचं, स्वतःला विसरायचं, आपल्या आतमधल्या चैतन्याला आव्हान करायचं आणि उत्तरं मिळवायची. आणि मला कधी एकदा ध्यानाला बसतात, पण जेवल्यावर ध्यानाला बसता येत नाही 4 तास. मी तिन्ही सांजेला असं ध्यानाला बसलो आणि मला इतकं स्वच्छ उत्तर मिळालं, जे काय घडलं त्याचा तुम्ही विचार करू नका. काही विशिष्ट गोष्टी, विशिष्ट कर्म ही त्या त्या रूपाने येतात. तुमचं ते कर्म नाहीसं झालेलं आहे, ह्या विषय पुन्हा काढायचा नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा खेकडा ज्या काही व्याधीचा कारक धरतात ते संकट महाराजांनी दूर केलं. इतके अनुभव येतात. म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगतो 10-15 मिनटं तरी नामस्मरण करा. नामस्मरण करा म्हणजे स्मरणयुक्त नाव घ्यायचं, नाही तर तिकडे टी व्ही लावला इकडे चालू पुटपुट 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 असं नाही करता कामा. पुष्कळ बायका नरसोबाच्या वाडीला पण मी पाहिल्या प्रदक्षिणा घालतात. त्यावेळी मी ऐकलं असं, आणि म्हाताऱ्या बायका 70-70 वर्षाच्या, ऐश्वर्याचं जमलं बरं का, आता तुला काय करायचं जमलं का काय, हिला दिवस गेले त्याला हे सगळं महाऱ्यांची प्रदक्षिणा करताना बोलायचं असं. म्हणून दत्तमाऱ्यांचा गुरु मी काय सांगितलं, एकटं राहावं आणि चिंतन करावं, असं हे खेकड्याचं महत्त्व आहे. खेकडा म्हणजे कॅन्सर नव्हे, खेकडा म्हणजे घट्ट पकड. आणि तुमच्यापैकी ज्यांच्या ज्यांच्या बहिणी आया वहिनी कर्कराशीच्या आहेत, त्यांची वागणूक बघा. निष्ठा त्यांच्या भक्कम असतात. ते एकदा प्रेम करतात ना, शेवटपर्यंत प्रेम करणार, ठिसूळ नसतं. घटस्फोट घेणाऱ्या मुलींमध्ये मुलांमध्ये कर्कराशीचे लोक फार कमी मिळतात. एकदा ॲक्सेप्ट केलं मग आपलं आहे. अशी कर्कराशी चंद्राची आहे, मालक चंद्र आहे आणि चंद्र मनाचा कारक आहे. आणि सगळं अध्यात्म आपलं ज्योतिषशास्त्रसुद्धा चंद्रावर अवलंबून आहे. राशी चंद्रावर बघणार, 7:30 चंद्राला लागते, मुहूर्त चंद्रावरून बघतात, महादशा चंद्रावरून काढतात. चंद्र मनाचा कारक आहे. एका आर्टिस्टने मला विचारलं की मी मनाने जर काही पाप केलं तरी मला दोष लागेल का. तो तरुण होता, माझ्या लक्षात आलेला काय म्हणायचं आहे. तरी मी मजा केली, म्हणजे काय पापं करता तुम्ही, मला आजला म्हणे असं कसं सांगू मी तुम्हाला काय पापं करतो.